हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू मराठी प्रोग्रामर डॉट इन. तर लास्ट लेक्चरमध्ये आपण पाहिले फॉर लूप इन सी प्लस प्लस. त्यानंतर या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे व्हाईल लूप इन सी प्लस प्लस. जसं की मी तुम्हाला अगोदर सांगितलं की लूप आपण कशासाठी यूज करतो, ज्यावेळेस आपल्याला रिपीटेडली स्टेटमेंट किंवा सेम स्टेटमेंट जे आहे ते मल्टिपल टाईम जे एक्झिक्यूट करायचे असतील तर त्यावेळेस आपण काय करतो, लूपचा कन्सेप्ट यूज करतो प्रोग्रामिंगमध्ये. तसं आपल्याला फॉर लूपमध्ये आपण काय केलं होतं की आपल्याला मल्टिपल टाइम्स जर सेम स्टेटमेंट एक्झिक्यूट करायचं असेल तर त्यावेळेस आपण फॉर लूपचा यूज करून बघितला होता. विथ प्रॅक्टिकल इम्प्लिमेंटेशन आपण फॉर लूप पाहिलेला आहे. तर आता पाहणार आहे व्हाईल लूप इन सी प्लस प्लस. व्हाईल लूप कधी यूज करतो की व्हाईल लूपमध्ये ज्यावेळेस आपल्याला एखादी कंडिशन माहिती नसेल किंवा माहिती असेल, दोन्ही केसमध्ये आपण काय करू शकतो, व्हाईल लूपचा यूज करू शकतो. जसं आपण स्विच केसेस स्टेटमेंट जे आहे त्याच्यामध्ये पाहिलं होतं की ज्यावेळेस आपल्याला मेनू ड्रिव्हन ॲप्लिकेशन डेव्हलप करायचं आहे, ज्यावेळेस आपल्या जे काय चॉईस आहे ती चॉईस संपल्यानंतर ते ब्रेक लिहिलं होतं आपण, म्हणजे आपले जे पर्टिक्युलर केस आहे ते केस काय होते, ब्रेक होते, म्हणजे तो ब्लॉक एक ब्रेक होऊन आपण त्या प्रोग्राममधून बाहेर पडतो. मग ते जर आपल्याला रिपीटेडली एक्झिक्यूट करायचं असेल जोपर्यंत आपण तो टर्मिनेट करत नाही तोपर्यंत, म्हणजे इन्फायनाईट लूपमध्ये जर आपल्याला फिरवायचं असेल त्या केसमध्ये पण आपण काय करतो, व्हाईल लूपचा यूज करू शकतो. किंवा काही स्ट्रिंगची लेंथ कॅल्क्युलेट करायची असेल किंवा आपल्याला एखादी फाईल हँडलिंग ऑपरेशन परफॉर्म करायचे आणि फाईलमधला जो पण डेटा संपत नाही, एंड ऑफ फाईल रीच होत नाही तोपर्यंत आपल्याला फाईलवरती ऑपरेशन परफॉर्म करायचं असेल आणि त्याच्यामधला डेटा जर रीड करायचा असेल तर त्या केसमध्ये पण आपण काय करतो, व्हाईल लूपचा यूज करतो. तर व्हाईल लूपच्या सिंटॅक्समध्ये कसं आहे की त्याचं इनिशलायझेशन अगोदर केलं जातं, त्याच्यानंतर त्याचं कंडिशन चेकिंग असतं आणि तुमचे जे काय स्टेटमेंट आहे ते स्टेटमेंट एक्झिक्यूट केले जाते आणि त्याच्याखालीच आपण इन्क्रीमेंट किंवा डिक्रीमेंट लिहितो. जसं की आपण फॉर लूपमध्ये पाहिलं की एका सिंगल लाईनला आपलं इनिशलायझेशन, कंडिशन चेकिंग आणि इन्क्रीमेंट डिक्रीमेंट एका सिंगल लाईनला होतं, तर व्हाईल लूपमध्ये काय होतं, सुरुवातीला इनिशलायझेशन केलं जातं, त्याच्यानंतर कंडिशन चेक केली जाते, कंडिशन ट्रू झाली तर त्याच्यामधले स्टेटमेंट किंवा स्टेटमेंट जे आहे ते मल्टिपल स्टेटमेंट एक्झिक्यूट केले जातात, त्याच्यानंतर इन्क्रीमेंट डिक्रीमेंट करून परत एकदा कंडिशन चेक केली जाते आणि जर कंडिशन फॉल झाली तर आपल्याला डायरेक्टली लूपमधून आपण काय करतो, बाहेर येतो. तर याचा जर आपण फ्लोचार्ट पाहिला तर याच्यामध्ये आपण बघू शकतो की सुरुवातीला आपण कंडिशन चेक करतो, कंडिशन चेक केल्यानंतर जर कंडिशन ट्रू झाली तर आपण जो कोड असेल तो कोड एक्झिक्यूट करायचा आणि नाही तर कंडिशन जर फॉल्स झाली तर आपण त्या लूपमधून बाहेर येतो आहे. तर अशा पद्धतीने आपण व्हाईल लूप इम्प्लिमेंट करू शकतो. तर ह्याचं प्रॅक्टिकल इम्प्लिमेंटेशन बघूया, कशा पद्धतीने आपण व्हाईल लूपचा यूज करून घेऊ शकतो. सपोज मला काय करायचं आहे, मगाशी जे आपण याच्यामध्ये बघितलं की फॉर लूपमध्ये आपण बघितलं की आपल्याला मल्टिपल टाइम्स जर स्टेटमेंट एक्झिक्यूट करायचं असेल, सेम सपोज हॅलो प्रिंट करायचं तुम्हाला 10 times, तर त्या केसमध्ये पण आपण व्हाईल लूपचा यूज करू शकतो. सपोज इंटीजर आय इज इक्वल टू 1, सुरुवातीला आपण इनिशलायझेशन करतो, त्याच्यानंतर असतं व्हाईल व्हाईल आय इज अ लेस दॅन ऑर इक्वल टू 10, त्याच्यानंतर जो काय आपले स्टेटमेंट असेल जे आपल्याला एक्झिक्यूट करायचे ते एक्झिक्यूट करायचे स्टेटमेंट आपण काय करतो, याच्यामध्ये मेन्शन करतो, याच्यामध्ये लिहितो मी हॅलो, त्याच्यानंतर एंड एल. नेक्स्ट काय असतं, इन्क्रीमेंट किंवा डिक्रीमेंट आय प्लस प्लस, आयची व्हॅल्यू आहे ती प्रत्येक वेळेस आपण काय करतो आहे, 1 इन्क्रीमेंट करतो आहे. कोडला कंपाईल करूया त्याच्यानंतर एक्झिक्यूट करूया. तर आपण बघू शकतो हॅलो जे आहे आपलं 10 times प्रिंट झालेलं बघायला भेटतं. याच सिच्युएशनमध्ये आपण काय करू शकतो, इथं आयची व्हॅल्यू जी आहे ती आयची व्हॅल्यू पण इथं काय करू शकतो, प्रिंट करू शकतो. जसं आपण आता हॅलो प्रिंट केलं होतं 10 times, त्या पद्धतीने आपण त्याची व्हॅल्यू जी आहे ती पण प्रिंट करू शकतो. 1 to 10 ज्या व्हॅल्यू आहेत त्या आपल्याला इथं प्रिंट झालेल्या बघायला भेटतात. तर सुरुवातीला आपण काय करतो, इनिशलायझेशन करतो एखाद्या पर्टिक्युलर व्हेरिएबल्स आणि तो व्हेरिएबल चेक करतो एका कॉन्स्टंटसोबत किंवा दिलेल्या नंबरसोबत. मग तो हिता हा व्हेरिएबल असू शकतो किंवा एखादा ऑपरेंट असू शकतो, म्हणजेच कॉन्स्टंट असू शकतो किंवा एक व्हेरिएबलमध्ये व्हॅल्यू स्टोअर केला व्हेरिएबल असू शकतो, काही असू शकतं. आपण काय करतो फक्त इथं कंडिशन चेक करतो आहे, 2 operandवरती एक स्पेसिफिक रिलेशन चेक करतो आहे की लेस दॅन ऑर इक्वल टू किंवा ग्रेटर दॅन इक्वल टू किंवा इक्वल टू इक्वल टू, जे काय आपल्याला चेक करायचं आहे ते आपण इथं व्हाईल लूपमध्ये चेक करतो. आणि त्याच्यानंतर जे काय कंडिशन ट्रू झाल्यानंतर जे काय स्टेटमेंट आपल्या एक्झिक्यूट करायचे आहेत ते स्टेटमेंट आपण ह्या ब्लॉकच्या अंडर लेतो, म्हणजे कर्ली ब्रेसेसच्या अंडर लेतो, इन्क्रीमेंट डिक्रीमेंट. तर आता हे वर्क कसं होईल, सुरुवातीला आयची व्हॅल्यू आहे 1 इज लेस दॅन इक्वल टू 10, कंडिशन ट्रू होईल, त्याच्यानंतर आयची व्हॅल्यू 1 आहे ते प्रिंट होईल, त्याच्यानंतर नेक्स्ट आय प्लस प्लस, आयची व्हॅल्यू किती झाली 2 झाली, 2 इज लेस दॅन इक्वल टू 10, कंडिशन ट्रू झाली, इथं 2 प्रिंट केलं जाईल, त्याच्यानंतर आय प्लस प्लस 2 चा आता 3 होईल, 3 इज लेस दॅन इक्वल टू 10, असं कधीपर्यंत केलं जाईल, जोपर्यंत आयची व्हॅल्यू 11 होत नाही तोपर्यंत.
आता 10 इज लेस दॅन इक्वल टू 10 असेल तर कंडिशन ट्रू होणार आहे, आपल्याला 10 प्रिंट होणार आहे. पण आयची वॅल्यू आय प्लस प्लस केल्यानंतर आयची व्हॅल्यू किती होणार आहे, 11 होणार आहे, तर 11 इज लेस दॅन इक्वल टू 10 आहे का, नाही आहे, कंडिशन फॉल्स होईल, म्हणजे आपण ह्या लूपमधून बाहेर येऊ. तर अशा केसमध्ये पण आपण काय करू शकतो, व्हाईल लूपचा यूज करतो. म्हणजे मल्टिपल टाईम जर आपल्याला सेम स्टेटमेंट एक्झिक्यूट करायचे असतील तर आपण काय करतो, व्हाईल लूपचा यूज करतो, जशा पद्धतीने आपण फॉर लूपचा यूज केला तसं. तर या व्हिडिओपुरतं एवढंच, नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे डू व्हाईल लूप इन C++. हा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि आपल्या मराठी प्रोग्रामर यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.